आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि काय ग, तुला तर मज्जाच वाटत असेल विक्रांतला असं तुझ्या तालावर नाचवायला. आई इनफ, आज हे लग्न गिरीजामुळेच होतंय. आणि तरी जर तुला तिला ब्लेम करायचं असेल तर याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि मी म्हणतोय ना की माझ्याकडून चूक घडलीय. अरे ही चुकून घडण्यासारखी गोष्ट नाहीये. आई, चुकून घडलं असेल तर ठीक आहे, पण अशी चूक पुन्हा आम्ही खपवून घेणार नाही. अगं वेडीयेस का तू? तू काय यांची बाजू घेतेयस? आज ह्याला सैल सोडलंस ना तर डोक्यावर बसेल उद्या. आई, असं काही होणार नाही. त्याने त्याची चूक मान्य केली आहे ना, मग विषय ताणण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तसही गिरीजाच्या मनात तसं काही नाहीये. हो ना गिरीजा? हो, आमच्यात खरंच फक्त मैत्री आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. याला याला मैत्री म्हणतेस तू? अगं विक्रांत तुझ्या आहारी गेलाय. आणि तुला हे कळत नसलं ना तरी मला सगळं दिसतंय. तुमचं नातं मैत्रीच्या पलीकडे जात आहे आणि मला हे मुळीच मान्य नाहीये. आणि हिला काय, हिला तर अजूनही असंच वाटतंय की विक्रांत आणि रेशमाचं लग्न होऊच नये. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ना की माझ्यामुळे विक्रांत आणि रेशमाचं लग्न होणार नाही, माफ करा मला, मी यापुढे या घरात पाऊल ठेवणार नाही आणि या दोघांच्या लग्नालाही येणार नाही. झालं तुझं समाधान? हे सवत ना तुला, मी म्हणतोय की माझी चूक आहे. कशाला गिरीजाला बोललीस तू? आला राग आला. थोड गिरीजाला बोलले की लगेच साहेबांना राग आला. आणि काय रे, काय चुकीचं बोलले मी? ती आहेच तशी, तिच्याच मुळे सगळं घडतंय. हे बघ विक्रांत, तुझं लग्न ठरलंय, ही मैत्री वगैरे आता बास, होणाऱ्या बायकोकडे लक्ष दे. आणि आणखीन एक, लग्न झाल्यावर बायकोच आपली बेस्ट फ्रेंड असली पाहिजे, कळलं? लग्न झालं तरी गिरीजाच माझी बेस्ट फ्रेंड राहणार आहे. काही झालं ना तरी मी आमची मैत्री तुटू नाही देणार. विक्रांत, विक्रांत अरे थांब. जाऊ दे त्याला, नको थांबूस. आता आपण त्यांची मैत्री तोडूनच दाखवायची. गिरीजा थांब. अगं ऐकून तरी घे माझं. गिरीजा मी तुला सॉरी म्हणतोय ना गिरीजा. गिरीजा गिरीजा थांब. माझी चूक नसताना तुझ्या घरी ऐकून घेतलं मी, ते काय कमी होतं का जे तू माझ्या मागे मागे आलायस? हे बघ गिरीजा, मी तुला सॉरी म्हणतो, प्लीज एकदा ऐकून घे माझं. मला काही ऐकून घ्यायचं नाही, प्लीज जाऊ दे मला. गिरीजा गिरीजा थांब. हे बघ, आज जे काय झालं ते चुकीचं झालं, पण हा ऑप्शन नाही ना ग. आधी शांत हो आणि माझं ऐकून घे एकदा प्लीज. आता काय बाकी राहिलंय ऐकायचं? मी सांगितलं होतं पत्रिकेत माझं नाव छापा म्हणून, मग ते असं कसं बोलू शकतात मला विक्रांत? अरे त्यांनी आपल्या मैत्रीवर बोट ठेवलंय. आता तिने काय पहिल्यांदा असं केलंय का गिरीजा? पहिल्यांदा केलं नसेल, पण शेवटचं जरूर केलंय. विक्रांत, माझ्या दृष्टीने आपल्यात फक्त मैत्री आहे, पण त्या नेहमी चुकीचा अर्थ काढतात. अरे आज तर मला कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन मोकळ्या झाल्या रे त्या. बस झालं, तर मला ना नाही सहन होते आणखी. गिरीजा थांब प्लीज. हे बघ, मी म्हणतोय ना जे काय झालं ते चुकीचं झालं, पण नाही विक्रांत, त्यांना नाही पटत आहे ना आपली मैत्री. मग ठीक, यापुढे आपल्यात कुठलंच नातं नसेल, मैत्रीचही नाही. अगं असं का बोलतेस ग? मला माझ्या आयुष्यात आणखीन प्रॉब्लेम्स नकोय. आणि माझ्यामुळे जर तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट होणार असतील तर तेही मला नकोय. असं काही होणार नाहीये. तर सगळ्यांना तर तसंच वाटतंय ना, आणि त्यांचं काही चुकीचं नाही. तू एक नवी सुरुवात करतोयस, त्यात आपण आपली मैत्री जपणं बरोबर नाही. काही गोष्टी वेळीच मागे सोडून पुढे गेलेलं बरं असतं विक्रांत.
का बोलतेस तू गिरीजा? तुम्हाला हवे आहेस माझ्या आयुष्यात आयुष्य भरासाठी? सॉरी विक्रम, हे शक्य नाहीये. आता आपले रस्ते वेगळे आहेत आणि त्यातच सगळ्यांचं भलं आहे. विक्रांत, मला ना आता अजून मनस्ताप नकोय. मला फक्त तुझं चांगलं झालेलं बघायचं. मग मी तुझ्या आयुष्यात असो किंवा नसो मला फरक पडत नाही. तुला फरक पडत नाही पण मला फरक पडतो गिरीजा. छोट्यातली छोटी गोष्ट मी तुला विचारून करतो. बस आता त्यासाठी तुझ्या आयुष्यात तुझी हक्काची एक व्यक्ती असणार आहे आणि माझी खात्री आहे रेश्मा तुला व्यवस्थित सांभाळून घेईल. बघ गिरीजा, पण विक्रांत प्लीज आणखीन काही बोलू नकोस. माझा निर्णय झालाय आणि तसा शब्द देऊन निघालाय मी तुझ्या घरून. आणि हो प्लीज यापुढे मला भेटला नाहीस तर बरं होईल. प्रसादा बरोबर नाही, मी फोन नाही घेऊ शकले ना. काय लग्नाच्या गडबडीत आहे तुका कळणार नाही का? पत्रिका पण छापूक टाक. मी करते फोन करते. रेश्मा बाय, कशी वाटली पत्रिका? एकदम रॉयल छापून घेतलंय की नाही? हो बाय रेश्मा, असा चेहरा पाडून बसा काय झाला? बाबा एक घोळ झालाय. नका तुमचा ह्याच कळणार नाही. तू पत्रिका बघू गेलस का घोळ करू गेलस? तुझा पण ना तुझ्या आवश्यसारख्याचा नको त्या वेळा नको त्या गोष्टी करून ठेवची सवय आहे तुमका चिरला का नाही? बाबा मी काहीच केलेलं नाहीये. मग काय आलं? पत्रिकेत विक्रांत सोबत माझ्या जागी गिरीजाचं नाव छापलं होतं. अरे सांगतोस का अगो, असं कसं काय झालं? विक्रांतचं नाव सांगताना घोळ केला. विक्रांतचा पण माझा कळणार नाही. नको त्या वेळेला नको तो घोळ करून ठेवता. माता मग काय, आईनी चांगलंच झाडलं त्या गिरीजाला. वा वा बेस्ट बेस्ट, मीना ताईनी ह्या मस्त केले. पण माका कळणार नाही ह्या सगळ्यात तू चेहरा कित्याक पाठवून बसल. बाबा ओ, ह्या सगळ्यामुळे आता गिरीजा लग्नाला येणार नाही असं म्हणतीये. काय असा होऊन कसा चालात? आई झाला तरी तर गिरीजा लग्नात येऊ कस व्हाया, नाहीतर माका त्याचं पडलेलो चेहरो कसो काय बघून मिळा. बाबा माझी पण तीच इच्छा आहे हो, पण आता ती नाही म्हणते तर आपण काय करणार? कर कर काहीतरी कर व्हाय तर त्याच्या पाया पड, विनवणे कर, पण गिरीजा लग्नात येण्यासाठी तयार कर. शिरला का ना? मी पण तोच विचार करते. मी काय म्हणते, मी एकदा प्रयत्न तर करून बघते, बघूया काय म्हणते ते. कर कर प्रयत्न कर, गिरीजा लग्नात येऊ बाय. आणि एकदा का गिरीजा लग्नात गेला ना, मग माका त्याची लायकी त्याका दाखवता येईल. फिरला का ना? तू पण ना नको त्या गोष्टीची टेन्शन खूप घेतस. एक लक्षात ठेव, जोपर्यंत हो रमाकांत मयेकर ना, तोपर्यंत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फिरला का ना? विघ्नेश, इथला पास्ता किती भारी असतो, मला तर खूप आवडतो. ही शपथ ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. अगं म्हणून तर मुद्दाम तुला इथे घेऊन आलोय. हो का? थँक्यू, थँक्यू सो मच. ते पण बरं झालं ना आपण बाहेर आलो जेवायला, नाहीतर घरी कुठे पास्ता वगैरे बनतो? काय रे काय झालं? हर्षू, मी तुझ्या घरी राहायला आलोय, हे चुकीचं नाही वाटत तुला? तू काही काय विचार करतोस रे? असं काही नाहीये. आणि जसं मी तुझ्या घरी राहते तसं तू माझ्या घरी राहतोस.
तुझं नाहीये घर, तुझं राहणं वेगळं आहे आणि माझं राहणं वेगळं. तू त्या घरी लग्न करून राहायला आलीस आणि आता ते घर तुझंच आहे. विघ्नेश, हे तुझंच घर आहे. नाही घर शो, असं नसत. अरे ह्याला काय लॉजिक आहे? जाऊ दे, तुला नाही कळणार. मला तर हेही कळत नाहीये की मी तुझ्या घरी राहायला आलो हे तुझ्या घरच्यांना आवडलंय की नाही. अरे का नाही आवडणार? आणि तसही गिरीजाताईने स्वतः तुला परमिशन दिले घरात राहायची मग. आणि आईचं तर तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला माहितीये घरी आलेल्या माणसांची खातिरदारी करायला खूप आवडतं तिला. तुला कसलीच कमी पडू देणार नाही ती. आणि तसही तू तिचा लाडका जावईये. हो ग, पण तरीही ऑकवर्ड वाटतं मला. हो का? हो. मग मी तुझ्या घरी कशी राहते ह्याचा विचार कर. मला ऑकवर्ड वाटत नसेल का? विघ्नेश, तू भलता सलता विचार करणं बंद करा. कुणाला काहीही वाटत नाहीये. कोणाला काही वाटतंय की नाही हे नाही माहित मला. मला खूप विचित्र वाटतंय हे सगळं. अरे त्यात आईचं मन बदलायला अजून किती दिवस लागणार आहेत हेही नाही माहित. आपण बरोबर करतो ना ग हे? हो विघ्नेश, आपण बरोबरच करतो. विघ्नेश, आता आपण पाऊल उचललंय ना मग माघार नाही घ्यायची. आता जोवर समोरचं हरत नाही किंवा आपली हिंमत तुटत नाही ना तोवर आपण लढायचं. कसलाच विचार नाही करायचा. आणि काही दिवसांचा तर प्रश्न आहे. आपण कुठे कायम जर राहणार हो तिथे. बरोबर आहे तू साहेब, पण आता पण नाही आणि बिन नाही. आणि मी आता तुझ्या सोबत आहे ना, तू बिनधास्त राह. पण पास्ता का नाही आला अजून? मला भूक लागलीये. आता ऑर्डर दिलीये. थांब ना, आणेल तो. हो करा सुरुवात. काय गाई, काय झालं? तुला काही हवंय का? तुला नाही माहित मला काय हवंय ते. तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार मला तुला काय हवंय? उगाच माझं डोकं फिरवू नकोस. विघ्नेश कुठे ते माहितीये तुला? सर पटकन सांगू टाक. मला नाही माहित. मयुरी आई, माझा फोन. आई फोन नाही. तुला माहित नाही असं होऊ शकत नाही. मला का माहित असेल? तू आईस ना त्याची. तुला माहित असायला हवं तुझा मुलगा कुठे आहे ते. हो मला माहित असायलाच हवं, म्हणूनच मी तुला विचारते विघ्नेश कुठे आहे ते सांग मला. मी आधीच सांगितलंय मला माहित नाही. कितीही नाही म्हणालीस ना तरी मला चांगलंच माहितीये तुम्ही हे सगळं मला त्रास देण्यासाठी करताय. आई अगं, तू मला का ब्लेम करतेस? तो घर सोडून गेला, तो तुझ्यावर चिडलाय, तू त्याला नको नको ते बोललीस. तुम्ही दोघं मला का मध्ये खेचताय? तुमचं काही सॉर्ट आउट करा ना. अगं तेच तर करायचा प्रयत्न करते मी, म्हणूनच तुला विचारते विघ्नेश कुठे ते मला सांग. अगं किती वेळा सांगू तुला, नाही माहित मला. मला चांगलंच माहितीये मला त्रास देण्यासाठी तुम्ही दोघांनी मिळून हा डाव आखलाय. डाव? दादा घर सोडून गेला हा डाव वाटतोय तुला? हो. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, ह्या असल्या कारस्थानांना घाबरणारी बाई नाही मी. अगं मला फक्त त्याची काळजी वाटते म्हणून विचारते मी.
एवढीच काळजी वाटते तर त्याला फोन कर, त्याच्याशी प्रेमाने बोल, तो घरी येईल. बघ जमतय का. ए मला नसता शहाणपणा शिकवू नकोस. मी त्याला अजिबात फोन करणार नाही. विघ्नेश कुठे ते मला तू सांग. अग असं काय करतेस, मला खरंच नाही माहित तो कुठे आहे ते. काय पोर आहेत, तो विघ्नेश माझ्याशी भांडून निघून गेला आणि आता ही मयुरी. विघ्नेश कुठे आहे ते मला सांगायला तयार नाही. त्रास देऊन संपवायचं ठरवलंय तुम्ही दोघांनी मला. तुम्ही एकदा मला सांगून टाका, आई तू आम्हाला नकोयस, म्हणजे मी माझं तोंड घेऊन निघूनच जाईन इथून. माझा जीव इथे पोरांसाठी ते तुटतोय. आणि पोरं बघा, यांना काय आहे का. आई एवढी भाषणबाजी माझ्या समोर देऊन काही उपयोग नाहीये. दादा घर सोडून गेलाय, मी नाही. अगं पण मग तुला सांगायला काय हरकत आहे तो कुठे गेलाय ते. का तुला सुद्धा आता मी नकोशी झाली त्याच्यासारखी. काल आलेली त्या मुलीसाठी हा भांडण करून निघून गेला आणि आता तुलाही मी नकोशी आहे. जाऊ दे, पोरं मोठी झाली आहेत ना आता. आता आई कशाला हवी असेल त्यांना. आई आई काय जादू केलेस माझ्या विक्रांत वर कुणास ठाऊक. सतत आपला गिरीजा गिरीजा करत असतो, तुझ्याशिवाय पान हलत नाही त्याच. ही तुला नादाला लावते आणि तुला कळतही नाही. तिला तर अजूनही असंच वाटतंय की विक्रांत आणि रेशमाचं लग्न होऊच नये. मी यापुढे या घरात पाऊल ठेवणार नाही आणि या दोघांच्या लग्नालाही येणार नाही. यापुढे आपल्यात कुठलंच नातं नसेल, मैत्रीचही नसेल. यापुढे मला भेटला नाही तर बरं होईल. मी काय म्हणतो विक्रांत, मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये बाबा. ओके म्हणजे सांगितलं असे बरं झालं, तर मी काहीतरी बोललो असतो आणि मग या पंचिंग बॅगच्या ऐवजी तू मला स्पंच केलं असतस. सॉरी. काय म्हणाली गिरीजा. जे होऊ नये असं वाटत होतं तेच म्हणाली ती. अरे पण मग तू समजवायचंस ना तिला. तुम्हाला काय वाटतं मी समजवलं नसेल तिला. बर मग माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही बाबा ती. तिची चूक नसताना तिला एवढं ऐकून घ्यावं लागलं. दुखावली गेली आहे ती. जाताना मला म्हणाली यापुढे नाही भेटलास तर बरं होईल. म्हणजे तिला तुझ्यासोबत आता मैत्रीही ठेवायची नाहीये का. हाच तर प्रॉब्लेम आहे. अरे प्रॉब्लेम कसला, अरे उलट चांगलं झालं ना वेड्या. यात काय चांगलं झालं मला सांग. यापूर्वी तू हे सगळं मुकाट्याने का सहन करत होतास. का. कारण तुला तुमच्यातली मैत्री टिकवायची होती. मग अरे पण तो प्रश्नच उरला नाही ना आता, कारण गिरीजाने स्वतःहून तुमच्यातली मैत्री तोडली आहे. बघा मुद्दा करेक्ट आहे तुमचा, पण ह्यात चांगलं काय. अरे तुला कळत कसं नाही विक्रांत. हे बघ, तू केवळ तुमच्या मैत्री खातर रेशमाशी लग्न करायला तयार झाला होतास. अरे पण आता तुमच्यात मैत्रीच उरली नाही तर तुला रेशमाशी लग्न करण्याची गरजच नाही ना आता. हा हे माझ्या लक्षातच नाही आलं. अरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुझ्या लक्षातच येत नाहीत बाबा. अरे बाबा काय बाबा, वेड्या हा गोल्डन चान्स आहे, गोल्डन चान्स. तशीही तुमच्यात आता मैत्री उरलेली नाहीये त्यामुळे ती तुटण्याचीही भीती नाहीये. तेव्हा आता सरळ गिरीजाकडे जा आणि तुझ्या मनातलं सगळं बिनधास्त सांगून टाक. हा आता हेच करतो मी. येस थँक्यू. बाय. अगं तुला वेळ असेल ना तर थोडे टमाटे चिरून देशील का मला. हा आज ना आपण टमाट्याचं सार करूया. प्रसादने 5 किलो टमाटे आणलेत.
कशाला? कमी पैशात मिळाले म्हणून वेड आहे नुसता. काय जादू केलेस माझ्या विक्रांतवर कुणास ठाऊक? सतत आपला गिरीजा गिरीजा करत असतो, तुझ्याशिवाय पान हलत नाही त्याचं. ही तुला नादाला लावते आणि तुला कळतही नाही. हिला तर अजूनही असंच वाटतंय की विक्रांत आणि रेशमाचं लग्न होऊच नये. मी या पुढे या घरात पाऊल ठेवणार नाही आणि या दोघांच्या लग्नालाही येणार नाही. तुम्हाला हवी आहेस माझ्या आयुष्यात आयुष्यभरासाठी? या पुढे मला भेटला नाहीस तर बरं होईल. अग बाय, अगो अगो लक्ष कुठे आहे तुझं? बोट कापशील ना? काय झालं? काही नाही बाय. अगो तुझा चेहराच सांगतो काहीतरी झालंय. आई अग खरंच काही नाही झालंय. हे बघ, पोरांनी किती पण लपवलं ना तरी आईला बरोबर कळतं पिल्लांना काही त्रास होत असेल तर. सांग ना काय झालंय.